नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी तसेच पोलीस भरतीसाठी देखील अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूपच महत्वाचे इतिहासाचे काही प्रश्न बघणार आहोत सोबतच त्यांचे स्पष्टीकरण देखील बघणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे लिंक मध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न आहे खालील कोणास खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते यापैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवायचे आहे तर महत्वाचे स्पष्टीकरण म्हणजे महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली आहे त्या त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणाचा आहे तुम्ही बघू शकता डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे ही स्थापना तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता विरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे बघूया काय आहे स्पष्टीकरण तर बारा ऑक्टोबर एकोणासशे सहा मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विरा शिंदे यांनी केलेली आहे हा महत्वाचा पॉईंट आहे बारा ऑक्टोबर एकोणासशे सहा हा पॉईंट देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली यापैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे हा प्रश्न नेहमीच परीक्षांना रिपीट होणारा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे एकोणावीसशे शेहेचाळीस साली मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये दुसरा पॉईंट म्हणजे या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज एकोणावीसशे शेहेचाळीस तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना एकोणावीसशे पन्नासमध्ये झालेली आहे हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि आय एम पी असा प्रश्न हा विचारलेला आहे गुरु हे शिकांचे कितवे गुरु होते प्रत्येक वेळेस प्रत्येक परीक्षेमध्ये हा रिपीट होणारा प्रश्न आहे गुरु गोविंद सिंग हे शिकांचे कितवे गुरु होते कितव्या नंबरचे गुरु होते तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता दहाव्या नंबरचे गुरु होते तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण म्हणजे पहिला पॉईंट आहे गुरु गोविंद सिंग यांचा जन्म पटना येथे झालेला आहे कधी झालेला आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये झालेला आहे आणि तर त्यांचा मृत्यू नांदेड येथे मध्ये झालेला आहे एकोणावीस सोळा सतराशे आठ मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांनी एक सोळाशे नव्याण्णव मध्ये खालसा दलाची स्थापना देखील केलेली आहे सोळाशे नव्याण्णव मध्ये हा देखील पॉईंट तुम्ही लक्ष ठेवायचा आहे परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख प्रधान कोण होते कोण होते प्रमुख प्रधान योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे मोरो त्रिंबक पिंगळे हे या ठिकाणी प्रमुख या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख प्रधान होते होते मोरो त्रिंबक पिंगळे लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न कोणता विचारलेला आहे होम रूल चळवळीशी निगडित कोण होते होम रूल चळवळीशी निगडित खालीलपैकी कोण होते योग्य उत्तर आहे क्रमांक एक डॉक्टर अॅनी बेजेंट हे या ठिकाणी होम रूल चळवळीशी निगडीत होते हा देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे परीक्षेसाठी नेहमीच रिपीट होणारा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण म्हणजे आयरिश विदुषी डॉक्टर अॅनी बेजंट यांनी एकोणावीसशे पंच्याण्णव साली मद्रास प्रांतातील अड्यार येथे होम रूल लीगची स्थापना केली कोठी केलेली आहे एकोणाशे पंच्याण्णव मध्ये तर मद्रास प्रांतातील अड्यार येथे ही स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न कोणता विचारलेला आहे या ठिकाणी बघू शकता उचललेस तू मीठ मुठवर उचललेस तू मीठ मुठवर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन सविनय कायदेभंग या चळवळीचे असे वर्णन केले जाते तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय दिलेले आहे बघूया एकोणावीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय ठरवण्यात आलेले होते दुसरा पॉइंट म्हणजे याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव समत करण्यात आलेला आहे तिसरा पॉईंट म्हणजे या कायदेभंग आंदोलनाची सुरुवात गांधीजींनी दांडी येथे मीठ उचलून केलेली होती लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न बघू शकता कोणता विचारलेला आहे एकोणावीसशे पाच मध्ये बंगाल फाळणी बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली कोणत्या अधिकाऱ्याने बंगालची फाळणी एकोणावीसशे पाच मध्ये केलेली आहे खूपच महत्वाचा आणि आय एम पी प्रश्न आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन लॉर्ड कर्जन याने एकोणावीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी केलेली आहे खूपच महत्वाचा आणि आय एम पी प्रश्न आहे परत प्रत्येक परीक्षांना नेहमी रिपीट होणारा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे या ठिकाणी बघूया पहिला पॉइंट आहे सात जुलै एकोणावीसशे पाच रोजी सिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना सरकारने घोषित केलेली होती आणि सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच रोजी बंगालची फाळणी अंमलात आलेली आहे म्हणजे प्रत्यक्षात आलेली आहे तर पुढचा प्रश्न खूपच आयएमपी प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये छत्रपती शाहू महाराज सिंहासनावरती बसलेले आहेत हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर या ठिकाणी पहिला पॉईंट आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कोल्हापूरचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाई साहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू महाराज असे ठेवलेले होते पुढचा प्रश्न बघू शकता कोणता आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक एक स्वामी दयानंद सरस्वती हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे तर, तर, लिए लिए तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केलेली आहे तर अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केलेली आहे तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये केलेली आहे आणि मुंबईमध्ये केलेली आहे हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न कोणता आहे खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मार्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो यापैकी कोणता योग्य उत्तर होईल तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक एकोणावीसशे नऊ एकोणावीसशे नऊ मध्ये या ठिकाणी मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो एकोणावीसशे नऊचा कायदा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन या ठिकाणी बघू शकता दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी तीन नंबरला आला आहे परंतु या ठिकाणी हे योग्य उत्तर आहे गुरु रामसिंग यांनी इंग्रजांविरुद्ध या ठिकाणी कुका चळवळ उभारलेली आहे खूपच महत्वाचा आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता कायमधारा पद्धती कोणी सुरू केली कायमधारा पद्धती जी आहे ती कोणी सुरू केलेली आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे या ठिकाणी बघू शकता काय आहे लॉर्ड कॉर्नवालिस थ्री याने या ठिकाणी कायमधारा पद्धती सुरू केलेली आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे या ठिकाणी बघू शकता लॉर्ड कॉर्नवालिसची कारकिर्द किती होती तर या ठिकाणी सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव ही त्याची कारकिर्दी होती आणि त्याने, त्याने त्याने सतराशे त्र्याण्णव मध्ये बंगाल प्रांतात कायमधारा पद्धत राबवली हा महत्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर पुढचा नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते मराठी भाषेमधील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन दर्पण दर्पण हे या ठिकाणी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे आपण बघूया आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केलेले आहे अठराशे बत्तीस मध्ये लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न कोणता विचारलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कुणी लिहिले शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलेले आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी महात्मा फुले यांची ग्रंथ ग्रंथसंपदा ग्रंथसंपदा या ठिकाणी तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सत्सार गुलामगिरी इशारा खतपोडीचे बंड सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचे या ठिकाणी ग्रंथसंपदा आहेत हे देखील पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न बघू शकता कोणता आहे कैसर ए हिंद ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली कोणत्या स्त्रीला ही पदवी सर्वात प्रथम देण्यात आलेली होती तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक दोन सरोजिनी नायडू या स्त्रीला केसरी हिंद ही पदवी सर्वात प्रथम देण्यात आलेली होती तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय दिलेले आहे बघूया पंडिता रामाबाईंना कोलकाता मुक्कामी आपल्या पंडितांनी विद्वानांना प्रभावित केलेले त्यामुळे त्यांना सरस्वती व पंडिता सरस्वती व पंडिता ही पदव्या देण्यात आलेल्या होत्या हे देखील पॉईंट लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा खूपच महत्वाचा प्रश्न आहे दीन मित्रकार दिन मित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते मुकुंदराज पार्टिल। मुकुंदराज पार्टिल का तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक एक मुकुंदराज पाटील मुकुंदराज पाटील यांना दिनमित्रकार म्हणून ओळखले जाते पॉइंट लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे तर प्रश्न आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हे कोणी म्हटले हे कोणी म्हटलेले आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी वरती आलेला आहे दोन नंबरला तर संत रामदास संत रामदास यांनी या ठिकाणी या म्हटलेले आहे की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हे उद्गार त्यांनी काढलेले आहेत तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे बघूया संत रामदास यांनी संत रामदास यांनी शिवरायांबाबत शिवरायांबाबत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप असे गौरद्वगर काढलेले आहेत जालना जिल्ह्यातील जांब ही समर्थ रामदासांची जन्मभूमी आहे हे देखील पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत या ठिकाणी पुढचा खूपच महत्वाचा प्रश्न आहे हिंदुत्व हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांची आहे असे कोणी म्हटले कोणी म्हटलेले आहे असे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटलेले आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय दिलेले आहे बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे सत्तावीस रोजी समाज समता संघाची स्थापना केली कधी केलेली आहे तर एकोणीसशे सत्तावीस रोजी केलेली आहे या ठिकाणी आणि पुढचा पॉईंट म्हणजे याच साली त्यांनी महाड येथे अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनस्मृती या हिंदू या ग्रंथांचे दहन देखील त्यांनी केलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते कोणाला म्हटले जाते तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक एक कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते या तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण काय आहे या ठिकाणी बघूया कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले म्हणजेच काले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हा देखील यांच्याबद्दल हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि या संस्थेचे ब्रीद वाक्य काय होते तर स्वावलंबी शिक्षण स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे या संस्थेचे ब्रीद वाक्य होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये आहे हे मंदिर डॅशडॅश यांनी बांधले कोणी बांधलेले आहे हे मंदिर खूपच महत्त्वाचं आणि पी असा प्रश्न आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन छत्रपती राजाराम छत्रपती राजाराम यांनी हे मंदिर बांधलेले आहे तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण काय आहे बघूया छत्रपती राजाराम छत्रपती राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र व संभाजी महाराजांचे भाऊ होते महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम यांच्या पत्नी होत्या या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला कोणत्या घराण्याचा उदय झालेला आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तर क्रमांक या ठिकाणी चार पर्याय क्रमांक चार मध्ये या ठिकाणी बघू शकता राष्ट्रकूट घराण्याचा उदय झालेला आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण म्हणजे आठव्या शतकात आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला पुढचा प्रश्न आहे मोसोपोटोमिया मोसोपोटोमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित आहे कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन टेग्रिस व यु यू... युप्रिटिस या दोन नद्यांच्या मध्ये हा प्रदेश स्थित आहे तर या ठिकाणी महत्वाचे स्पष्टीकरण म्हणजे मोसोपोटोमिया हा प्रदेश सध्याचा इराक कुवेत सिरिया तुर्की या देशांमध्ये पसरलेला सध्या आहे हा प्रदेश मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचा आहे आणि अशाच प्रकारचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी वनरक्षक भरती पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती आरोग्य भरती अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांचे जी चे, चे व्याकरणाचे बुद्धिमत्ता आणि गणितचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये